नमस्कार, झकास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा मी धुवून घेणार आहे। आता साबुदाणा धुवून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी परत ओतणार आहे आणि पाण्यात साबुदाणा मी 10 मिनिटं ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेले आहेत आणि साबुदाण्यातलं पाणी काढून घेणार आहे। आणि सगळं पाणी काढणार नाही आहे, थोडंसं पाणी ठेवणार आहे। बघा, तुम्ही पाहू शकता एवढं पाणी ठेवलेलं आहे मी। आता मी झाकण ठेवणार आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवणार आहे। आता तुम्हाला मी दाखवते साबुदाणा भिजलेला। बघा, वाव, खूप छान भिजलेला आहे आणि एकदम सुट्टा पण झालेला आहे। हातात घेऊन दाखवते, बघा किती सुट्टा झालेला, एकदम परफेक्ट असा साबुदाणा खिचडी बनवायसाठी तयार आहे। आता मी साबुदाण्याची खिचडी बनवायसाठी भाजलेले शेंगदाणे आबोडधोबोड कुटून घेतलेले आहेत। 4 बटाटे उकडून बारीक चिरून घेतले आहे, 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। कढईत तेल 1 पळी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची तुकडे टाकते आणि परतून घेणार आहे चांगली हिरवी मिरची। आता हिरवी मिरची परतलेली आहे, त्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकत आहे। बघा, तुम्ही पाहू शकता साबुदाणा एकदम सुट्टा झालेला आहे, चिकट बिलकुल झालेला नाही आहे। आता त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकते। शेंगदाण्याचा आबोडधोबोड कूट टाकते कुटलेलं आणि चवीनुसार मीठ टाकते। आता हे मीडियम गॅसवरती मी हलवून घेणार आहे। 10 मिनटं कमीत कमी हे परतून घेणार आहे आणि हलवत राहायचं आहे खिचडीला ह्या। तर आमच्याकडे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये एवढंच पदार्थ टाकतं, तर तुमच्याकडे अजून काय टाकत असलं तर तुम्ही टाकू शकता। जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता। आता 10 मिनटं झालेलं आहे तर मी आता झाकण ठेवणार आहे परत 10 मिनटासाठी आणि चांगली वाफवून देणार आहे खिचडी। बघा, चांगली खिचडी वाफलेली आहे आणि मी ती हलवून घेत आहे परत आणि खिचडीचा कलर पण चेंज झालेला आहे। बघा, तुम्ही पाहू शकता आणि एकदम सुट्टी झालेली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते खिचडी एकदम सुट्टी झालेली आहे। वा, बघा किती छान झालेली आहे। आवडली तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका रेसिपीमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।